Hello everyone. For next unit is CRM strategy planning, implementation and evaluation. The three points: understanding customer, customer value, customer care, company profit chain, customer satisfaction, customer loyalty ladder, customer retention, CRM strategy, planning and implementation of CRM, CRM implementation, CRM evaluation, and last point is company 3E measures, that is efficiency, effectiveness, and employee chain. So let's see first point, understanding customers. Customers are the most important people of any organization. They are the resource upon which success of business depends. When thinking about the importance of customer, it is useful to remember the following points, that are repeat business is the backbone of selling. It helps to provide revenue and certainty for the business. Organizations are dependent upon their customers. If they do not develop customer loyalty and satisfaction, they could lose their customers. When customers, the organization would not exist. The purpose of organization is to fulfill the need of the customer, and the customer makes it possible to achieve business ends. त्यामध्ये काय काय पॉइंट आहेत, तर एकतर कस्टमर जे आहेत तर ते बिझनेसचं बॅकबोन आहे. कारण कस्टमर जर तुमचे प्रोडक्ट परचेस करत नसतील तर तुम्हाला प्रॉफिट कसं जनरेट होणार आहे ऑर्गनायझेशनला, ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांचं रिपीटेटिव्ह बाईंग बिहेवियर नसेल किंवा लॉयल्टी किंवा सॅटिस्फॅक्शन लेवल जर फुलफिल होत नसेल तर ते तुमचा ब्रँड जो आहे, तुमचं प्रोडक्ट जे आहे, तर ते स्विच करणार आहेत. आणि आपण आधीच्या युनिटमध्ये बघितलंय की ब्रँड स्विचिंग, तर ब्रँड जेव्हा स्विच केले जातात किंवा प्रोडक्ट चेंज केले जातात कस्टमर्स करून, तुमचे एक्झिस्टिंग कस्टमर रिटेन होत नाही, तेव्हा न्यू कस्टमर अट्रॅक्ट करण्यासाठी, पिक करण्यासाठी तुम्हाला जवळजवळ 5 to 10 times मोर एक्सपेन्सेस जे आहेत तर ते पेन करावे लागतात कस्टमर रिटेन्शनपेक्षा, न्यू कस्टमरना अट्रॅक्ट करण्यासाठी. त्याच्यानंतर बिझनेसचं अचीवमेंट लेवल जे आहे किंवा बिझनेसचं आपण इमेज जे आहे, तर त्याच्यानंतर शेअर्स जे आहेत, तर ते तुमचा बिझनेस किती सक्सेसफुल आहे त्याच्यावर डिपेंड असतात. आणि ते सगळं कस्टमरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूवर असतं, त्यांच्या परचेसिंग बिहेवियरवर असतं. सो कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज ॲट दी heart of the selling process. Understanding customer is almost priority for every business. The relationship between the customer and the organization is therefore an important one. Customer la khup jast importance dile jatat, ani ek tar apan business madhe shikto kiwa management madhe shikto की कस्टमरचे एक्सपेक्टेशन, त्यांचे नीड जे आहेत, तर ते अँटिसिपेट करून अकॉर्डिंगली प्रॉडक्टमध्ये व्हेरिएशन, क्रिएटिव्हिटी किंवा इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट जे आहेत तर ते मार्केटमध्ये आणावे लागतात. विथ सेम प्रॉडक्ट तुम्ही मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही. आपण प्रॉडक्ट लाईफ सायकल पण बघतो किंवा सर्व्हिस लाईफ सायकल सुद्धा बघतो. Next point is techniques to understand customer. Having a comprehensive understanding of customer is the key to achieving one core business goal. First one is apply intelligent customer engagement and optimized customer experience provides insight and is utmost valuable for revenue and retention. Engaging with customers in real time has become more easily accessible because of new tools. Today, marketers can talk with their customers as they browse the website.
पण इंटेलिजंट टूल्स जे आहेत किंवा आपण न्यू टेक्नॉलॉजी जे आहे तर ती कन्सिडर करू शकतो आपण एखाद्या ऑर्गनायझेशनची किंवा सर्व्हिसेसची वेबसाईट जर व्हिजिट केली असेल तर आपल्याला ती ऑर्गनायझेशन जी आहे तर ती कॉन्टॅक्ट करते की तुम्ही त्या प्रॉडक्टमध्ये किंवा त्या सर्व्हिसेसमध्ये इंटरेस्टेड आहात का, म्हणजे टेक्नॉलॉजी इतकी डेव्हलप झाली आहे. नेक्स्ट आहे क्रिएट मोर रोबस्ट बायर प्रोफाइल. मेनी मार्केटर्स मेक द मिस्टेक ऑफ यूजिंग जनरिक डेमोग्राफिक्स लाइक एज, प्रोफेशन एंड लोकेशन टू डेव्हलप देअर बायर प्रोफाइल. दिस डेटा पॉइंट डू नॉट प्रोवाइड इनफ इन्फॉर्मेशन टू क्रिएट मेसेजिंग दॅट रिसोनन्स विथ द ऑडियन्स ऑन द इमोशनल लेवल. देअर मे बी अदर वेज टू फाइंड आउट अबाउट कस्टमर प्रेफरन्सेस इन ऑर्डर टू असेल देम द मोस्ट इफेक्टिव्ह सोशल मीडिया आउटलेट, इंडस्ट्री ब्लॉग, प्रोफेशनल फोरम एक्सेट्रा. द मार्केटर देन अप्लाय दिस इन्फॉर्मेशन टू द पर्सोनास so that they can find out where and when to reach them more effectively. Ata adhiche je information kiwa data collect kela jaycha previous method ne age ahe, profession, location, tar ata he buyer profile mhanun treat hot nahi tar tasa peksha sudha ya goshtin peksha tyanche je preferences ahet kiwa आपण सोशल मीडिया जरी कन्सिडर केला तर सोशल मीडियावर समजा युट्यूब कन्सिडर करूया. युट्यूबला तुम्ही काय टाईपचे प्रोडक्ट सर्च करताय किंवा काय टाईपचे व्हिडिओ बघताय. फॉर एक्झाम्पल आपण जर मॅन्युफॅक्चरिंग किंवा मॅनेजमेंटच्या रिलेटेड व्हिडिओ सर्च करत असू बघत असू तर तुम्हाला रेकमेंडेशनमध्ये कंटिन्युअसली ते व्हिडिओ येत असतात, सजेशन बॉक्समध्ये येत असतात किंवा आपण सबस्क्राईब केलं एखादं चॅनल तर त्याचं नोटिफिकेशन येत असत. नेक्स्ट आहे जनरेट डेटा फ्रॉम कस्टमर अनालिटिक्स. फ्रॉम क्लिकिंग ऑन अ क्लिक टू रीडिंग थ्रू अ वेब पेज एव्हरी कस्टमर ऍक्शन ऑफर्स व्हॅल्युएबल इन्साइट इन टू कस्टमर बिहेवियर. To determine how customers interact with the website, marketers can try a user behavior tracking tool. There are tools like Google Analytics and modern tools like InspectLet that can gather insights such as providing short videos of users on the page in real time. आता या analytics मध्ये जर consider करायला गेलं तर त्याच्यामध्ये गुगलचं जे अनालिसिस आहे की तुम्ही काय प्रोडक्ट किंवा सर्व्हिस सर्च करताय तर त्याचं अनालिसिस करून तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन जी आहे तर ती डिलिव्हर होते किंवा सजेशन बॉक्समध्ये किंवा पॉपअप विंडोमध्ये ते दिसत राहतं. किंवा बाकीच्या जर गोष्टी कन्सिडर केल्या तर त्याच्यामध्ये बाकीचे टूल्स जर कन्सिडर केले तर त्याच्यामध्ये कस्टमरचे ऍक्च्युअल एक्सपिरियन्सेस जे आहेत म्हणजे आपण ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये पण काही एक्सपिरियन्स शेअर केलेले बघतो. म्हणजे डवची ऍडव्हर्टाइजमेंट असेल की त्यांनी ते प्रोडक्ट यूज केलं आणि आता त्यांना त्याचा इफेक्ट जाणवतो किंवा हे प्रोडक्ट कसं चांगलं आहे तर ते त्यांचे एक्सपिरियन्स जे आहेत तर ते शेअर करत असतात. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अनालिसिस करायला किंवा आपण ऑनलाईन परचेस करतो तेव्हा सुद्धा कस्टमर ज्यांनी यूज केलेले आहेत प्रोडक्ट तर त्यांचं कमेंट किंवा त्यांचे रिव्ह्यूज जे आहेत तर ते आपण चेक करतो. नेक्स्ट आहे अँटिसिपेट प्रेडिक्ट अँड प्लॅन फॉर द फ्युचर. Creating a plan for future customer engagement is just as important as creating a plan for the present. This puts customer experience team in the right
frame of mind to respond to customers during stressful or challenging situations. The advanced software helps to mine existing customer data to identify cyclical patterns and trends that can facilitate decision making. The anticipate, predict or plan for future मध्ये marketers जे आहेत तर existing marketing conditions, market conditions, त्याच्यानंतर customer satisfaction level, international market आहे, technological upgradation आहे, new ideas आहेत, features आहेत, तर त्याचा विचार करून नवीन products जे आहेत किंवा नवीन features add करून प्रोडक्ट जे आहेत तर ते मार्केटमध्ये लॉन्च केले जातात की आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाइम कस्टमरची नीड चेंज होत असते, त्यांचे सॅटिस्फॅक्शन लेवल जे आहे तर ती चेंज होत असते. जर टेक्नॉलॉजीमधलं एक्झाम्पल कन्सिडर करायला गेलं तर मोबाईल फोन, आता आपण स्मार्टफोन यूज करतो किंवा iOS फोन जे आहेत तर ते यूज करत असतो यूज करतात, तर आधी जर बघायला गेलं तर जे नोकियाचे जे फोन यायचे 10 वर्षांपूर्वी तर फक्त कॉलिंग आणि मेसेजिंग, आणि त्याच्यात गेमिंग जर बघितलं तर एक तो स्नेकचा गेम असायचा आणि बाउन्सिंग बॉलचा गेम होता त्या फोनमध्ये, ठीक आहे. आणि आत्ताचा जर विचार केला तर आपल्याकडे अँड्रॉइड व्हर्जन आहेत, त्याच्यानंतर iOS सारखी सिस्टीम आहे, त्याच्यानंतर विंडोज सिस्टीम असलेले फोन आपण यूज करतो, त्याच्यानंतर गेमिंगमध्ये पण किती जास्त डेव्हलपमेंट झाली आहे किंवा चेंजेस झालेत, तर पबजी सारखे गेम्स आहेत तर ते तुम्ही खेळू शकता फोनवर. तर हे फ्युचर प्लॅन्स आहेत किंवा ज्याच्याही पुढे जाऊन 1-2-3 वर्षांमध्ये त्याच्यामध्ये अजून जास्त डेव्हलपमेंट होईल की अँड्रॉइडचं नवीन वर्जन येत जाणार आहेत, मोबाईल मध्ये मोबाईलचे पॅटर्न्स आहेत, सिस्टीम आहे ती चेंज होत जाणार आहे, मोबाईलचं वेट जे आहे तर ते लाइटर वेट प्रेफर केलं जातं आता, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यात गेमिंग मध्ये खूप जास्त चेंजेस होत जातील, कारण 10 वर्षांपूर्वी बघितलं तर आपण व्हिडिओ गेम्स किंवा कम्प्युटर गेम्स जे आहेत तर ते खेळत होतो, तेच गेम आता आपल्याला मोबाईलवर खेळता येतात इझिली, आणि मोबाईलवर आपण ते गेम्स अवेलेबल झाल्यामुळे तुम्ही कुठल्याही प्लेसवरून ते ऍक्सेस करू शकता, तुम्हाला फक्त काही गेम्ससाठी इंटरनेट फॅसिलिटी हवी असते. ते आधी तुम्हाला ते सगळे कनेक्शन्स जे आहेत तर ते एकतर PC ला किंवा TV ला कनेक्ट करायला लागत होते, तर हा एवढा ड्रॅस्टिक चेंज आहे या 10 वर्षांमधला. नेक्स्ट आहे ट्रॅव्हल्स कस्टमर पाथ. द ओनली वे टू अंडरस्टँड द युनिक अँड डायनॅमिक कस्टमर बाईंग जर्नी इज टू पुट वन सेल्फ इन द कस्टमर शूज. दिस इज मेड पॉसिबल बाय अ ऍडव्हान्स टेक्निक called customer journey mapping, a method where companies create a detailed graphical representation of customer journey based on critical touch points, interactions between the customer and the brand before, during or after purchase. And त्याच्यामध्ये एक example आहे Uber, how Uber defines touch points and apply to customer journey mapping. Minor touch points include activities like downloading the app or following the app on social media. Major touch points on the other hand include things like requesting a ride or completing driver training. Once touch points are defined, explore the circumstances affecting each touch point. आता ह्याच्यामध्ये काही मायनर गोष्टींमध्ये जर चेक केलं उबरचं एक्झाम्पल, तर तुमच्याकडे ते ऍप असलं पाहिजे किंवा तुम्ही ते कुठल्या तरी सोशल मीडियावर जे आहे तर ते चेक केलं गेलं फॉलो करत असायला हवं. त्याच्यानंतर दुसरं जे आहे मेजर मध्ये बघायला गेलं
तर राईड साठी रिक्वेस्ट करणं असेल किंवा कॅब बुक करणं आहे, त्याच्यानंतर जर ड्रायव्हर पर्स्पेक्टिव्हने जर असेल तर त्या पर्सनने तुम्हाला सॉरी त्याला कोलॅबरेट करायचं असेल तर त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स जे आहेत किंवा त्याचे डिटेल्स जे आहेत तर त्याच्या थ्रू त्याला त्या उबरशी कनेक्ट होता येईल आणि त्याला त्याचं लायसन्स जे आहे किंवा ती परमिशन जी आहे तर ती मिळेल. त्याच्यानंतर एक्झाम्पल मध्ये जर बघायला गेलं तर त्याच्यात आहे की आपल्याला राईड कम्प्लीट झाल्यानंतर काही ऑप्शन्स येतात की तुम्ही किती स्टार्स किंवा पॉइंट जे आहेत तर ते देतात. मग त्याच्यामध्ये तुमचा ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्स आहे, तुमचा ड्रायव्हर जो आहे तो असेल, तर त्याचं बिहेवियर कसं होतं, हम्बल होतं किंवा हेल्पफुल बिहेवियर होतं. त्याच्यानंतर दुसरं तुमचे ट्रॅव्हलिंग फेअर जे आहेत तर ते प्रॉपर आहेत का, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्या थ्रू तुम्ही पॉइंट्स देता. ठीक आहे, तर हे जे आहे तर ते कस्टमर ट्रॅकिंग पाथ राहतो. मग त्याच्यावर तुमची ऑफर्स जर असतील तर त्या ऑफर्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येत असतात, तुमच्या नंबरवर, तुमच्या मेलवर. नेक्स्ट आहे कस्टमर व्हॅल्यू. व्हॅल्यू कॅन बी डिफाइन एज द कस्टमर इनसाइट ऑफ द बॅलन्स बिटवीन ॲडव्हान्टेजेस रिसीव्ह फ्रॉम प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस अँड द सॅक्रिफाईस मेड टू एक्सपिरियन्स दोज ॲडव्हान्टेजेस. फॉर अन ऑर्गनायझेशन कस्टमर व्हॅल्यू इज समथिंग रिलेटेड टू कस्टमर सॅटिस्फॅक्शन विच अ ब्रँड नीड्स टू सर्व्ह इन रिटर्न ऑफ द प्राईस चार्ज फ्रॉम द कस्टमर फॉर अ पर्टिक्युलर प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस. Customer value describes tangible and intangible benefits gained from CRM activities which help to arrange the relationship with customer successfully. And the value म्हणजे काय, तर कस्टमर जे मनी स्पेंड करतोय, जो टाइम स्पेंड करतोय एखादी गोष्ट किंवा एखादा प्रोडक्ट किंवा सर्विस सिलेक्ट करण्यासाठी, ते एक्सपिरियन्स करण्यासाठी, तर त्यांना मेंटल आणि फिजिकल प्लेजर जे आहे तर ते दोन्ही मिळायला पाहिजे. म्हणजे एखादं प्रॉडक्ट अवेल केल्यानंतर, म्हणजे फूड असेल तर त्यांचे टेस्ट आहे, फूडची टेस्ट आहे, त्याची क्वांटिटी आहे, तर त्यांनी पोट भरलं पाहिजे, टेस्टने सॅटिस्फॅक्शन लेवल फुलफिल झाली पाहिजे. तर हे मेंटल आणि फिजिकल दोन्ही ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये मॅटर करतात. त्याच्यानंतर सर्व्हिसेसमध्ये जर बघायला गेलं तर ट्रॅव्हलिंग असेल, मग ट्रॅव्हलिंग वे काय आहे, की बसने ट्रॅव्हल करायचे, रोड खराब आहे, मग तो एक्सपिरियन्स चांगला असेल का, तर नाही. मग ते जर प्लेनने ट्रॅव्हल करणार असतील तर मग त्याच्यामध्ये पण ऑन टाईम फ्लाईट्स आहेत का, किंवा तिकीट बुकिंगमध्ये काही प्रॉब्लेम नाही ना झाला, तर ह्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानुसार कस्टमरचे व्हॅल्यू जे आहे तर ते टँजिबल आणि इनटँजिबल. तर टँजिबिलिटीमध्ये एखाद्याला इंजुरी झाली किंवा एखाद्याला त्रास झाला, जी गोष्ट समोर दिसतीये ती इनटँजिबल आहे. ठीक आहे, इमोशन्स जे आहेत ते इनटँजिबल आहेत. तर त्याच्यामुळे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये इनटँजिबल इंटेन्सिबल व्हॅल्यू जे आहे तर त्याच्यावर सुद्धा फोकस केलं जातं. इव्हन त्याच्यावर जास्त फोकस केलं जातं, म्हणजे एखादा कस्टमरने फक्त इन्क्वायरी केली तरी सुद्धा त्याला त्या प्रोडक्टची व्यवस्थित पूर्ण माहिती देणं, त्याचा फॉलोअप ठेवणं, किंवा आफ्टर सेल्फ सर्व्हिस, किंवा आपण काही रिटेल शॉप किंवा बाकीचे काही शॉपकीपर्स बघतो की ते कस्टमरशी इतकं चांगला बॉन्ड असतो त्यांचा, की येता जाता म्हणजे बाहेर भेटले तरी येता जाता त्यांना ग्रीट करणं असेल, किंवा त्यांचा
एक्सपान्शन झालं असेल त्यांच्या ऑर्गनायझेशनचं, त्यांच्या शॉपचं, तर त्याच्यासाठी ते इन्व्हाइट केलं जातं. किंवा काही कस्टमरची अक्षरशः मैत्री होते, की म्हणजे पर्सनल रिलेशन पण डेव्हलप होतात त्यांच्याशी. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या व्हॅल्यू रिलेटेड आहेत, की कस्टमरला इम्पॉर्टन्स दिला जातो तितका. तर त्याच्यामध्ये तीन क्रायटेरिया आहेत, तीन सोर्सेस आहेत, इकॉनॉमिक, फंक्शनल आणि सायकोलॉजिकल. इकॉनॉमिक, नेट मॉनिटरी बेनिफिट फ्रॉम युजिंग द प्रोडक्ट. फंक्शनल, मेजरेबल और फंक्शनल बेनिफिट फ्रॉम अ प्रोडक्ट. इन सायकोलॉजिकल, फोकस इज ऑन इनटँजिबल एस्पेक्ट, ब्रँड नेम अँड डिसिजन. मगाशी जसं मी एक्सप्लेन केलं, आता इकॉनॉमिकमध्ये मी ज्या किमतीला ते प्रोडक्ट परचेस केलं ॲज अ कस्टमर, तर मला त्याचं सॅटिस्फॅक्शन मिळायला पाहिजे की मी तितके स्पेंड केले. नाहीतर एखादं असं प्रोडक्ट मी परचेस केलं की त्याच्यामध्ये मला मार्केटमध्ये त्या कमी किमतीत सुद्धा दुसरे प्रोडक्ट मिळू शकतात, ह्याच्यापेक्षा चांगले फीचर्स असलेले. मग हे जनरली मोबाईल फोन्सच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं. नेक्स्ट आहे फंक्शनल लेवल. की फंक्शनल लेवल मेजरेबल आहे, की त्याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत त्या प्रोडक्टचे, तर ते कस्टमाइज असू शकतात किंवा ऍज पर सिलेक्शन असू शकतं. त्याच्यानंतर सायकोलॉजिकल म्हणजे मग असं मी सांगितलं की प्लेजर किंवा ब्रँड नेम किंवा डिसिजन. तर सायकोलॉजिकल प्लेजरमध्ये प्रोडक्टमध्ये किंवा मोबाईलमध्ये कन्सिडर करायला गेलं तर स्मार्टफोनने सुद्धा कामं होतात, किंवा जे फीचर स्मार्टफोनचे आहेत तर तेच ऍपलला आहेत, पण ब्रँड नेम ठीक आहे. तर ते सायकोलॉजिकल प्लेजर आहे आणि म्हणून लोक स्टेटससाठी त्या ब्रँडसाठी ते फोन परचेस करतात. ऑर्डर टू डिटरमाइन द कस्टमर व्हॅल्यू, वन नीड्स टू अनालाइज सच इन्फॉर्मेशन ऍज अ मार्केटिंग कॅम्पेन, नंबर ऑफ रिटेन कस्टमर्स अँड नेट सेल्स. सी आर एम इनिशिएटिव्ह शुड प्रोव्हाइड म्युच्युअली बेनिफिशियल व्हॅल्यू टू द कस्टमर अँड द कंपनी. कस्टमर आणि कंपनी, सॉरी, मगाशी जसं मी म्हटलं की कस्टमरला जर इम्पॉर्टन्स दिले गेले किंवा त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट अगदी सिम्पल लँग्वेजमध्ये सांगायला गेलं तर प्रोव्हाइड केली गेली, तर असे कस्टमर ते तुमचे लाईफ लॉंग कस्टमर म्हणून राहू शकतात. त्याच्यानंतर त्याचा फायदा जो आहे तर तो ऑर्गनायझेशनला होणार आहे, कारण रिपिटेटिव्ह बाईंग बिहेवियर आहे, कस्टमर लॉयल्टी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं म्हणजे त्या ऑर्गनायझेशनचं किंवा त्या कंपनीचं माउथ पब्लिसिटी जी आहे तर ती कस्टमर थ्रू होणार आहे आणि ती जास्त इफेक्टिव्ह असणार आहे मार्केटिंगपेक्षा सुद्धा. वाईल क्रिएटिंग कस्टमर व्हॅल्यू अँड ऑर्गनायझेशन शुड टेक इन टू अकाउंट द फॉलोइंग एस्पेक्ट. Identifying the requirement of customers and offer the product accordingly. Determining the aspects that can be important to customers. Finding out the unique factors about the product, that can help in achieving customer profitability. Locating the value gap in market. Then next point. वाईल क्रिएटिंग व्हॅल्यू मध्ये काही गोष्टी त्यांनी मेन्शन केल्यात, की कस्टमरची रिक्वायरमेंट जी आहे तर ती आधी कन्सिडर केली पाहिजे, त्याचं अनालिसिस झालं पाहिजे, अँटिसिपेशन झालं पाहिजे. दुसरं आहे की कस्टमर डिटरमायनिंग द ऍस्पेक्ट दॅट कॅन बी इम्पॉर्टंट टू कस्टमर, की त्याच्यातली कुठली गोष्ट जास्त इम्पॉर्टंट आहे. आता प्रोडक्ट म्हणून जर आपण मोबाईल फोन कन्सिडर करायला गेलो तर त्याच्यात इम्पॉर्टंट फीचर्स आपण काय बघतो, तर एक तर स्क्रीन बघतो ठीक आहे, की किती सेंटीमीटर किंवा किती इंचेसची स्क्रीन आहे, किंवा दुसरं आहे की कॅमेरा किती पिक्सेलचा आहे ते बघतो, बॅटरी लाईफ सायकल सॉरी बॅटरीची कपॅबिलिटी बघतो, की किती आर्स पर्यंत ती सस्टेन राहू शकते,
त्याच्यानंतर त्याचं अँड्रॉइड व्हर्जन असेल तर ते कोणतं आहे, त्याच्यानंतर रॅम आणि रोम, त्याची मेमरी किती आहे, तर ह्या गोष्टी आपण कन्सिडर करतो. तर हे मेन फीचर्स आहेत. मग ॲडिशनल फीचरमध्ये अजून काही त्यांनी फीचर्स ॲड केले असतील, मग तो हिडन कॅमेरा असेल किंवा बाकीचे काही फीचर्स ते फोनमध्ये असतील. त्याच्यानंतर युनिक फॅक्टर्स जे आहेत तर ते प्रोव्हाइड करणं, म्हणजे मोबाईल फोन, आता मोबाईल फोन मार्केटमध्ये खूप जास्त अवेलेबल असतात, मग त्याच्यात युनिकनेस काय असतो ह्याच कंपनीचा किंवा हाच फोन जो आहे तर तो मला परचेस करायचा, तर हा बाईंग डिसिजन कशावरून होतो. तर नवीन फोन आला की त्याचे फीचर्स चेक केले जातात की त्याच्यात नवीन काय आहे किंवा अपग्रेडेड काय आहे. तर मध्यंतरी काहीतरी तो हिडन कॅमेरा फोन आला होता समथिंग. त्याच्यानंतर कॅमेराची क्वालिटी असेल, त्याच्यातली इंटरनल मेमरी आहे, त्याच्यानंतर त्याच्यात जे इनबिल्ट ऍप आहेत किंवा त्या कंपनीचे काही ऍप्स असतील, तर त्याचे फीचर्स जे आहेत, तर हे सगळे जे आहेत तर ते युनिक फॅक्टर्स आहेत. किंवा म्हणजे आपण अगदी गुगलचं बघायला गेलं तर त्याच्यात कसं अलेक्सा आहे, की ती व्हॉइस कमांड जी आहे तर ती फॉलो करते, ठीक आहे. तर हे युनिक फॅक्टर्स आहेत, युनिक फीचर्स आहेत. तुम्हाला कॉल करायचा आहे तरी तुम्हाला आता तो डायल करावा लागत नाही, तुम्ही कमांड दिलीत किंवा मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही व्हॉइस ऑन करून तुम्ही कमांड दिलीत की तुम्हाला कॉल लागून म्हणजे कॉल लागतो, किंवा एखादं सर्च करायचं असेल तर आपल्याला टाईप करत बसावं लागत नाही. त्याच्यानंतर लोकेटिंग दिस व्हॅल्यू गॅप इन मार्केट, की मार्केटमधले जे प्रोडक्ट्स आहेत तर किंवा त्याचे फीचर्स आहेत, कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवल आणि ते एक्झिस्टिंग प्रोडक्ट आणि मार्केट ह्याच्यामधली गॅप जी आहे तर ती आयडेंटिफाय करून ती फुलफिल करणं. नेक्स्ट आहे टाइप ऑफ डेटा कलेक्शन. त्याच्यामध्ये अँड ऑर्गनायझेशन नीड टू टेक इन टू अकाउंट कस्टमर डेटा लाईक नीड्स, एक्सपेक्टेशन, डेमोग्राफिक्स अँड लास्ट परचेस वाईल इस्टिमेटिंग कस्टमर व्हॅल्यू. डेटा कलेक्शनमध्ये कस्टमरचं एक्सपेक्टेशन आहे, त्याची नीड आहे, डेमोग्राफिक फॅक्टर्स आहेत, त्याच्यानंतर लास्ट परचेसिंग बिहेवियर आहे. आता एखादं प्रॉडक्ट असेल तर एखादा कस्टमर किती, आपण कॉस्मेटिक कन्सिडर करूया की कस्टमर लॉयल्टी जी आहे त्यांची, कॉस्मेटिक्सच्या बाबतीत बघायला गेलं तर ती खूप जास्त असू शकते, त्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, की ते एक्सपिरियन्सवर डिपेंड करतं. मग लॉरियल असेल, ओरिफ्लेम आहे किंवा अजून बाकीचे ब्रँड आहेत, तर त्यांचं बाईंग बिहेवियर की लास्ट परचेस त्यांनी त्यांचा कोणता होता, तर हे आहे डेटा कलेक्शन. त्याच्यानंतर प्राईस फॅक्टर. प्राईस इज मेजर फॅक्टर दॅट इन्फ्लुएन्सेस द बाईंग डिसिजन ऑफ द कस्टमर. कस्टमर एक्सपेक्ट क्वालिटी प्रोडक्ट ॲट रिजनेबल प्राइसेस. कमीत कमी किमतीला जास्तीत जास्त व्हॅल्युएबल आणि म्हणजे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह प्रोडक्ट जे आहे तर ते कस्टमरला हवं असतं. त्याच्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ प्रॉडक्ट. मेकिंग अ वाईड रेंज ऑफ प्रॉडक्ट अवेलेबल क्रिएट अ हाय व्हॅल्यू फॉर कस्टमर. कस्टमर जनरली परचेस अ ब्रँड दॅट इज अवेलेबल इझिली. आता ह्याच्यामध्ये जर कन्सिडर करायला गेलं तर टू व्हीलर जर आपल्याला इथे ऍट प्रेझेंट परचेस करायची असेल तर आपल्याला इथे जवळपास जे शोरूम्स आहेत तर त्याच्यातून ती परचेस करणं, म्हणजे हिरोचं शोरूम आहे तर हिरोचे जे प्रोडक्ट परचेस केले किंवा टू व्हीलर परचेस केली तर त्याचे जे काही रिपेअर करणं असेल किंवा त्याचा मेंटेनन्स जो आहे तर तो इझी होईल. तर अवेलेबिलिटी, इझिली अवेलेबल प्रोडक्ट. नेक्स्ट क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस.
quality refers to the overall performance of the product or service. In case of product, quality includes finishing, design material, longevity, and updated information about the product. Quality service is one of that is followed by after sales services and service guarantee and warranty. And the quality of product or that's quality, quantity, आणि त्याची ड्युरॅबिलिटी काय आहे प्रॉडक्टची, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा सर्व्हिस किंवा सेम प्रॉडक्टच्या रिलेटेड असेल तरी त्याचं गॅरंटी आणि वॉरंटी पिरियड. त्याच्यानंतर समजा मी एखादं प्रॉडक्ट परचेस केलंय, त्याला वॉरंटी पिरियड आहे किंवा गॅरंटी आहे, तर त्याला रिप्लेसमेंट मिळायला हवी लगेच, किंवा त्याच्यामध्ये काही रिपेअर करायचं असेल किंवा एखादा पार्ट रिप्लेस करायचा असेल, तर तो विदिन सर्टन लिमिट ऑफ टाइम पिरियड तो फुलफिल झाला पाहिजे. की कंप्लेंट रिसीव झाल्या झाल्या त्यांचे जे कोणी सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत, तर त्यांनी येऊन तो रिपेअर केलं पाहिजे ते प्रॉडक्ट. नेक्स्ट आहे सोर्सेस ऑफ क्रिएटिंग कस्टमर व्हॅल्यू. त्याच्यामध्ये ऑपरेशनल एक्सेलन्स, दिस रेफर्स टू वन ऑफ द मोस्ट वाईडली यूज स्ट्रॅटेजीज टू क्रिएट कस्टमर व्हॅल्यू. ऑपरेशनल एक्सेलन्स इज अ फिलॉसॉफी ऑफ मेकिंग कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट इन ऑर्गनायझेशनल प्रोसेस बाय फोकसिंग ऑन द नीड ऑफ द कस्टमर अँड एम्पॉवरिंग द एम्प्लॉईज. आता ह्याच्यामध्ये ऑपरेशनल लेवलमध्ये जर कन्सिडर करायला गेलं तर मॅकडोनल्ड आहे, वॉलमार्ट आहे, टोयोटा आहे, तर ह्यांची ऑपरेशनल लेवल जे आहे तर ते कन्सिस्टंट आहे, इम्प्रूव्हिंग आहे. त्याच्यामुळे त्यांचे कस्टमर लॉयल्टी जी आहे तर ती खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्यानंतर प्रोडक्ट लीडरशिप, it refers to availability of the organization to create customer value by providing excellent product and services. Product leadership requires constant product innovation and research development. For example, LG company, Singapore Airlines, the customer ka requirement nusar anticipation of market demand, research and development ya gostin hoy फ्युचर नीड्स ज्या आहेत तर त्या इम्प्रूव्ह करण्यासाठी एल जी आहे किंवा सिंगापूर एअरलाइन्सचं एक्झाम्पल आहे की त्यांचे प्रॉडक्ट जे आहेत तर ते व्हॅरी करतात, चेंज करतात, म्हणजे प्रॉडक्टमध्ये चेंज करतात. कस्टमर इंटिमेसी, दिस इन्वॉल्व परफॉर्मिंग अन इनडेप्थ अनालिसिस ऑफ कस्टमर रिक्वायरमेंट अँड फुलफिलमेंट ऑफ दि सेम. याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल कन्सिडर केल्या तर मॅकेन्सी आणि सातशी सातशी एक्सेट्रा सातशे आणि सातशे, त्याच्यामध्ये त्यांचं प्रोडक्ट जर कन्सिडर केले तर मॅकेन्सीचे खूप जास्त आहेत की मायक्रो फायनान्स इलेक्ट्रॉनिक आहे. त्याच्यानंतर सातशे जर बघायला गेलं तर त्याच्यात त्यांच्या प्रोडक्टमध्ये त्यांच्या प्रॉडक्टमध्ये टेलिकम्युनिकेशन जी सिस्टीम आहे तर ती ते त्यांनी डेव्हलप केली. तर ह्याच्यामध्ये इनडेप्थ अनालिसिस केलं जातं कस्टमरच्या रिक्वायरमेंटचं आणि म्हणजे त्यांची थोडक्यात रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम जी आहे तर ती खूप जास्त स्ट्रॉंग असते, त्याच्यावर खूप जास्त स्पेंड केलं जातं ऑर्गनायझेशनकडून. त्याच्यानंतर कस्टमर व्हॅल्यू मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये CVM इज मेजर ऑफ कंपनीज कस्टमर रिव्ह्यू ऑफ परसिव व्हॅल्यू ऑफ मनी डिलिव्हर्ड रिलेटिव्ह टू दॅट देअर कॉम्पिटिटर्स कस्टमर. इट इज समटाइम्स नोन ऍज कस्टमर व्हॅल्यू ऍडेड अप्रोच मॉडेल फॉर model for creating and managing customer value. Customer value is function of cash flow, profitability and customer service. So, ह्याच्यामध्ये पाच पॉइंट मध्ये त्यांनी बायफर्गेट केलंय, त्यांनी किंवा स्टेजेस डिफाईन केल्या. पहिलं आहे डिस्कवर,
मार्केटर्स मस्ट अंडरस्टैंड दी नीड एंड बिहेवियर ऑफ दी कस्टमर. मार्केट सर्वे किंवा कस्टमर बिहेवियर आपण कन्सिडर करू शकतो. नेक्स्ट एक कमिट, दे मस्ट कमिट टुवर्ड्स डिलिव्हरिंग व्हॅल्यू टू दी कस्टमर. ही जी कमिटमेंट आहे, आता 30 मिनिट्स डिलिव्हरी ही जी कमिटमेंट होती तर ती फुलफिल झाली पाहिजे जर ते कमिट केलं गेलं असेल तर. नेक्स्ट आहे क्रिएट, क्रिएटिंग कस्टमर व्हॅल्यू. प्रत्येक कस्टमरला इक्वली ट्रीट केलं गेलं पाहिजे, त्यांना त्या प्रोडक्टचं आणि सर्व्हिसचं सॅटिस्फॅक्शन किंवा फीचर्स जे आहेत तरी ते फुल्ली अवेल करता आले पाहिजेत. नेक्स्ट आहे असेस, ऑब्टेन कस्टमर फीडबॅक रेग्युलरली अँड अनालाइज दिस सेम. कस्टमरचा फीडबॅक घेतला गेला पाहिजे आणि फिफ्थ आहे इम्प्रूव्ह, मेजर अँड इम्प्रूव्ह कस्टमर व्हॅल्यू. आता असेसमेंट मध्ये किंवा फीडबॅक मध्ये जर काही गोष्टी कमी जास्त असतील तर त्या इम्प्रूव्ह करायचा. तर नेक्स्ट लेक्चरला बघूया. पुढचा पॉइंट आहे कस्टमर केअर. तुम्हाला असाइनमेंट देते, आपली सेकंड युनिटची असाइनमेंट राहिली होती. ही असाइनमेंट